पाण्यासाठी आंदोलन झालेला तिसंगी तलावच आता पूर्ण क्षमतेने भरला आहे, तर पाण्याचं योग्य नियोजन करण्याची शेतकऱ्यांची आता मागणी आहे. पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावातून आजूबाजूच्या सुमारे 10 गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत असते. परंतु या तलावामध्ये 25% पाणीसाठा शिल्लक असल्याने तिसंगीसह परिसरातील 10 गावाच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी शोले स्टाईलने आंदोलन करण्याची वेळ आली होती. हा तलाव सध्या पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% भरला असून आता तरी पाण्याचे योग्य नियोजन व्हावे अशा अपेक्षा आणि मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. भूजल पाणी पातळी वाढलेली असल्याने निरा उजवा कालवा D3 मधून वाखरी गादेगाव भंडीशेगाव सोणके सह इतर गावांसाठी पाणी सोडण्यात आलं आहे. परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने तिसंगी तलावात सुमारे 400 क्युसेसने पाणी विसर्ग सुरू होता. तिसंगी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानेच आता रब्बी हंगामात 2 तर उन्हाळी हंगामात 1 पाणी पाळी शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच तिसंगी तलावात आलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावं अशी मागणीसुद्धा आता शेतकरी वर्गातून होत आहे. तिसंगी तलाव 100% भरल्यामुळं ह्या भागातील सर्व शेतकरी ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. भविष्यात जर अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलं, बेकायदेशीरित्या जे पाणी उपसा केला जातो आहे तो जर थांबला, हे अर्थपूर्ण व्यवहार अधिकारी करतायत शेतकऱ्याबरोबर, आणि शेततळी भरणे, बेकायदेशीरित्या पाणी उपसा होणे हा जर थांबला, तर खऱ्या अर्थानं हे तिसंगी तलाव आणि त्याच्या खाली जे असणारे गाव आहेत 10-11 त्यांना न्याय मिळेल आणि पाण्यापासून वंचित राहणार नाहीत. गेले 72 दुष्काळातसुद्धा ह्या भागात टँकर पाण्याचे कधी सुरू नव्हते, परंतु तिसंगी तलाव जरी असला तरी ह्या भागात तिसंगी सोणक्याला पाण्याच्या टँकरनं व्यवस्था केली आणि तहान भागवलेल्या इथल्या ग्रामस्थांची.